आजच्या कार्यक्रमाच्या सांगतीचं गीत सादर करतो आहे, कारण आपल्याला वेळ कमी आहे. प्रसंग असा आहे की श्रीरामाने यज्ञाला प्रारंभ केलेला आहे, जानकी शिवाय. आणि तिथे हे दोन बटू उपस्थित आहेत आणि ते सांगतायत की आम्ही रामकथेचं गायन करतो. आता गदिमांचं वैशिष्ट्य बघा की गीत रामायणाची सांगता होतच नाही. हेच ते 56 गीत आहे, 56वं गीत आहे की ज्याच्यातून आपण परत पहिल्या गीतात येतो. किती सुंदर बांधले बघा. 52वं गीत जे त्यांनी लिहिलं होतं मूळ, त्रिवार जय जयकार रामा त्रिवार जय जयकार, पुष्पकयानातुनी उतरले स्वर्ग सौख्य साकार, त्याला बाबूजींनी भैरवीत चाल लावली. आणि हे गीत आहेत गदिमान लिहिलं आहे, वाल्मिकी त्यांना आज्ञा करतात रघुराजाच्या नगरी जाऊन गा बाळांनो श्रीरामायण. तोच तो प्रसंग तो पहिल्या गीतात येतो की स्वय श्री राम प्रभु ऐकती कुशल व रामायण गाते. तर ह्याही गीताला बाबूजींनी भैरवीत चाल लावली आहे. दोन एकच राग पण दोन वेगवेगळ्या चाली एकाच भैरवीमध्ये कशा आणल्यात बघा त्यांनी. गदिमा म्हणतात केवढं गावं कसं गावं हे वाल्मिकी सांगतात. रसाळ मुले फले सेवनी रसाळ ताघ्या स्वरात भरुनी, अचूक घेत जा स्वरा मिळवनी लय तालांचे पाळा बंधन. नका सांगुरे नाम ग्रामवा नका सांगुरे नाम ग्रामवा, स्वतःस माझे शिष्यच म्हणवा, स्वरात ठेवा हास्य गोडवा योग्य तेवढे बोला भाषण. स्वये ऐकता नृप शत्रुंजय संयत असू द्या मुद्रा अभिनय, काव्य नव्हे हा अमृत संचय. किती खरं आहे बघा, काव्य नव्हे हा अमृत संचय आदरील त्या रघुकुलभूषण. भोडे म्हणतात सांगतेला, नच स्वीकारा धना कांचना नच स्वीकारा धना कांचना, नको दानरे नको दक्षिणा, काय धनाचे मूल्य मुनिजना काय धनाचे मूल्य मुनिजना, अवघ्या आशा श्रीरामार्पण. हे गाणं होईपर्यंत कृपया आपण आसनावरून उठू नका. एक छोटीशी घटना बाबूजीने लिहून ठेवली ती सांगतो की एकदा 58-59 आचार्य विनोबा भावेंना गीत रामायण ऐकवण्याचा योग आला. त्याच्यात बाबूजी गदिमा आणि बाबूजींचे सर्व सहकारी गेले. त्यांना वेळ मिळाली होती 5:00 ते 6:00, तर काही गाणी झाली. आता हे गाणं म्हणायचं होतं, नेमकीच निवडली होती. तेवढ्या 6 त्यांचे सेक्रेटरी आले एक विनोबांचे आणि त्यांना त्यांनी घड्याळ दाखवले की विनोबा म्हणले थांबा, मग बाबूजींना खूण केली म्हणा म्हणून तुम्ही. आणि आत्ताचं एक कडवं आलं, नच स्वीकारा धना कांचना नको दानरे नको दक्षिणा, काय धनाचे मूल्य मुनिचना अवघ्या आशा श्रीरामार्पण. ह्या ओळ्या ऐकल्या विनोबाने आणि त्यांच्या डोळ्यातनं अश्रू यायला लागले, कारण ते स्वतः ऋषितुल्य व्यक्तिमत्व. बाबूजी म्हणले काय कळे काय करावं आता कळे कळे ना. गदिमा म्हणले चालू ठेवा. आणि म्हणून बाबूजींनी त्याची सांगता केली ती 5 श्रीराम म्हणून. नेहमी जेव्हा आपण गाणं सादर करतो ते ध्रुवपद कडवं आणि परत ध्रुवपदाकडे येतो, इथे ते ध्रुवपदाकडे आलेच नाहीत. आणि हे आयत्या वेळेला सुचलेलं आहे परत. आता हे आयत्या वेळेला सुचणं आहे ते त्यांचा आशीर्वाद आहे. ऐका किती शब्द किती सुंदर आणि किती सुंदर चाल. रघुराजाच्या नगरी जाऊन रघुराजाच्या नगरी जाऊन गा बाळानो श्रीरामायण गा बाळानो श्रीरामायण. रघुराजाच्या नगरी जाऊन
लघु राजाच्या नगरी जाऊन गा बाळानो श्रीरामायण गा बाळानो श्रीरामायण मुनिजन पुनित सदना मधुनी नराधिपांच्या निवासस्थानी उपमार्गातून राजपथातून मुक्त दरवळो तुमचे गायन मुक्त दरवळो तुमचे गायन गा बाळानो श्रीरामायण गा बाळानो श्रीरामायण नगरी लाभता लोकमान्यता जाईल वाता श्री रघुनाथा उत्सुक होऊन श्रवणाकरिता उत्सुक होऊन श्रवणाकरिता करवितील ते तुम्हाली मंत्रण करवितील ते तुम्हाली मंत्रण गा बाळानो श्रीरामायण गा बाळानो श्रीरामायण सर्गक्रम घ्या पुरता ध्यानी सर्गक्रम घ्या पुरता ध्यानी भाव उमटूया स्पष्ट गायनी थोडे थोडे गात प्रतिदिनी थोडे थोडे गात प्रतिदिनी पूर्ण कथेचे साध चित्रण पूर्ण कथेचे साध चित्रण गा बाळानो श्रीरामायण गा बाळानो श्रीरामायण नका सांगुरे नाम ग्राम नका सांगुरे नका सांगुरे नाम ग्राम वा स्वतास माझे शिष्यच म्हणवा स्वरात ठेवा हास्य गोडवा स्वरात ठेवा हास्य गोडवा योग्य ते वढे बोला योग्य ते वढे बोला गा बाळानो श्रीरामायण गा बाळानो श्रीरामायण स्वये ऐकता नृपशत्रुंजय संयत असुद्या मुद्रा अभिनय काव्यन भे हा अमृत संचय काव्यन भे हा अमृत संचय आदरील त्या रघुकुल भूषण आदरील त्या रघुकुल भूषण गा बाळानो श्रीरामायण गा बाळानो श्रीरामायण नच स्वीकारा धना कांचना नको दान रे नको दक्षिणा नच स्वीकारा धना कांचना नको दान रे नको
काय धनाचे मूल्य मुनिजना, काय धनाचे मूल्य मुनिजना, अवघ्याशा श्रीरामार्पण, अवघ्याशा श्रीरामार्पण, श्रीराम 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 श्रीराम। सिंथेसायझरवर आपल्याला साथ केलेली आहे श्री अतुल माळी यांनी। बासरीचे सुंदर सूर आपल्याला ऐकवलेले आहेत प्रणव हरिदास यांनी। मी सर्वांना विनंती करते की त्यांनी कृपया खाली बसावं। तालवाद्यांवर आहेत चेतन परब, तबल्यावर आहेत श्री तुषार आग्रे, गायक सहकलाकार श्री सुरेश पाटील, पूनम कारखाने, दीपा सामन, मुग्धा माळी, प्रदीप शेंगाळे। निवेदिका मेघना अभ्यंकर। सगळ्यात जास्त टाळ्या हिलाच मिळाले। बाबूजी आणि गदिमांचा हा गीत रामायणाचा वारसा जपत आपल्याला इतका आज आनंद दिलेला आहे त्या श्रीधरजींचा सत्कार आता मी मुलुंडकर प्रतिष्ठानतर्फे होत आहे। सर्व रसिकांचे खूप खूप आभार मानते, उत्तम प्रतिसाद सर्व रसिकांनी दिला। मल्हार नागोळकर यांनी श्रीधरजींचं एक चित्र काढलेलं आहे। केस फक्त काळे आहेत त्याच्यात। आणि संस्कार भारतीतर्फे सरांना एक दैनंदिनी देण्यात येत आहे। सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा। हे वर्ष सगळ्यांना खूप छान जाऊ दे, आरोग्यदायी जाऊ दे, ही सर्वांना शुभेच्छा। मनापासून श्री रामांच्या चरणी प्रार्थना।